गुरुवारी सायंकाळी सदर फ्लायओव्हर भयानक अपघात झाला काटोल रोड कडून आरबीआय चौकाकडे येणाऱ्या दुचाकी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकी सुरक्षा भिंतीवर आदळली व दुचाकीस्वार स्वार भिंतीवरून सरळ खाली रस्त्यावर पडला या अपघाताची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी दुचाकी उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला काटोल येथील रहिवासी जीवन माणिकराव जुमनाके असं या मृतकाचं नाव असून जीवन मुंबईतील एका कंपनीत नोकरी करत होता तो काही दिवसांकरिता सुट्टी घेऊन काटोलला आला होता त्याची मोठी बहीण नागपूरला राहत असल्यामुळे बहिणीला भेटण्यासाठी म्हणून तो आपल्या दुचाकीने अजनी इथे जात होता फ्लाय टर्निंग पॉईंटवर त्याचा त्याच्या वाहनावरून ताबा सुटला व गाडी स्लीप होऊन सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळली व जीवन सरळ पुलावरून खाली पडला गंभीर जखमी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता सदर पोलीस ठाण्याचे विनोद चौधरी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले त्यांनी लगेच जीवनला मेयो इस्पितळात उपचारांकरिता हलवले मात्र उपचारादरम्यान जीवनची प्राणज्योत मालवली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून यासंदर्भात पुढील तपास सुरू आहे